14 ते 15 16 वर्षाचा आमचा प्रवास झाला पक्षाचा एकटा चलो एकला चलो ह्या पद्धतीने रास्ते काम करतात मनसेचं काम हे कधीही रस्त्यावरती उतरून काम करणं आहे बाकीच्यांनी काय करतात त्यांच्याकडे आम्हाला जायचं नाही आणि बघायचं पण नाही काल बघितलं असेल एका कॉन्ट्रॅक्टरनी रस्ता तुडवलं ते कात्री हे टाकलं कॉन्ट्रॅक्टरला त्यांचाच आमदार सत्तेमध्ये तेच आहेत महानगरपालिकेत तेच आहेत आणि स्टंट काय करताय तुम्ही कमिशन खायचं बंद करा तू चांगलं काम करेल हे आमचा मनसेचा कार्यकर्ता करत नाही मनसेचा कार्यकर्ता करतो त्या आंदोलन करतो मग हेमंत कांबळेने खड्ड्यात उतरवून त्याला मारलं असेल दिनेश साळवींनी पाण्यात तुडवलं असेल किंवा प्रसाद कुलापकर आणि येरुणकर आहेत हे सगळे आमचे ऍक्टिव्हली आहेत विलास मोरे आहेत आमचे उत्तर मुंबई आणि मनसेचा महाराष्ट्र सैनिक हा नेहमी रस्त्यावरती उतरून ऍक्शन करतोय कारण असं वाटतंय का पक्षांतर केलंय पर शिकवण आहे तीच आहे ती दिसून येते काय नाही पक्षांतर केल्या शिकवण तीच नाहीये कारण की शिकवण जर असती तर ते सत्तेमध्ये मास दाखवलं नसतं आमचा महाराष्ट्र सैनिक मास नाही दाखवत आहे अन्याय दिसेल तिकडे लात मारतोय नगरसेवक आमदार तुमचेच आहेत ना मग ही शिकवण कसली त्याला पहिलाच जाव विचारत होता ना त्याला पहिलाच त्याच्याकडनं काम नीट करून घ्यायचं होतं त्यांचे काय 20-25% असतील ते नाही घ्यायचे होते काम नीट झालं असतं कसं आहे की नेहमी आदिवासी पाडे कधी आदिवासी पाड्यांमध्ये कोणीही येत नाही नगरसेवक नाहीत आमदार नाहीत ते वंचित असतात त्यांचा घराचा प्रश्न मोठा आहे त्यांना पाण्याची लाईन लाईट अजूनही नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती नेहमी वाद करत असते की नाही तुम्हाला ही फॉरेस्टची जमीन असल्यामुळे देणार नाही दुःखामध्ये त्यांना कोणी हे करत नाही तर आम्ही सुखात तरी त्यांचा आम्ही आठवण केलेली आज कारण की आता आमच्या राजसाहेबांचा वाढदिवस आहे राजसाहेब हे लोकांच्या मधले जनतेमधले राहणारे एक नेते आहेत महाराष्ट्र तुम्ही लोकसत्ताची इंटरव्ह्यू तुम्ही बघितली असेल त्याच्यामध्ये कुबेर साहेबांनी घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये 2,70,000 वरती व्ह्यूज राजसाहेबांना एकट्याला आलेले आहेत बाकीचे लाखात पण पोहोचत नाहीत अजून पण मुख्यमंत्री असून द्या किंवा कोणीही असून द्या जनतेचा विश्वास राजसाहेबांवरती आहे म्हणून जनतेमध्ये येऊन त्या आदिवासी लहान मुलांमध्ये येऊन आम्ही केक कापलेला आहे आम्हाला 5-star नाईट लाईफची काय गरज नाही आहे आम्ही लहान कार्यकर्त्यांमध्ये जमिनीवरती लोकांमध्ये राहून आम्ही आमच्या राजसाहेबांचा वाढदिवस साजरा करतो साहेबांनी आवाहन केलं की तुम्ही आज बंगल्यावरती येऊ नका साहेबांचं आवाहन साहेबांचा आदेश सर्व वंदनीय आहे म्हणून आम्ही आज लोकांच्या मध्ये राजसाहेबांना खूप खूप वाढदिवस शुभेच्छा ह्यांचे सर्वांचे आशीर्वाद राजसाहेबांना लाभून दे आई जगदंबेची राणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभून दे त्यांची प्रकृती नेहमी सदैव तंदुरुस्त राहून दे आणि आम्हा सर्वांवरती त्यांच्या मायेचा आशीर्वाद नेहमी राहून द्या